आता तुम्ही हाच प्रश्न जर तिथे काँग्रेस निवडून आले असते तर उलटा विचारला असता. मला वाटतं हरियाणाची निवडणूक संपन्न झाली. आज त्याचे निकाल आपण पाहतोय की हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि सत्ता स्थापनेच्या जवळ जी आहे ती जाऊन म्हणजे 100% सत्ता स्थापन करणार आहे. 50 वरती जागा या भारतीय जनता पार्टीच्या तिथे निवडून येणार. याचा अर्थ काय की जिथे सगळ्या लोकांनी सर्वेंनी सांगितलं की बाबा हरियाणामध्ये आता काँग्रेसच सत्ता स्थापन करणार आहे, हे का सांगितलं? कारण की जातीचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केलं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं, जे काम लोकसभेमध्ये केलं, जाती आणि धर्मांमध्ये दोघांमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं, त्याचबरोबर फेक नरेटिव्ह, संविधान बचाव ह्या सगळ्या ज्या आहेत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकसभेमध्ये त्यांनी केलं. माणूस जो आहे एक वेळा खोटा बोलल्यानंतर जो आहे तो भुलू शकतो, सारखं ते पॉसिबल होत नाही. लोकांनी त्यांच्या फेक नरेटिव्हला पूर्णपणे नाकारून दिलं आणि फेक नरेटिव्हचा जो आहे तो आज हार झालेला आहे. आज जिथे जिथे राहुल गांधी जातात तिथे तिथे फक्त जातीमध्ये द्वेष कसा निर्माण होईल, प्रत्येक जातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल याच्यासाठी ते काम करतात. तुम्ही बघा त्यांचे सगळे व्हिडिओज बघा, कुठे कुठे ते व्हिजिट करतात, काय काय करतात, फक्त जातीचं समीकरण जे आहे जातीमध्ये तेढ निर्माण करायचा, पोलरायझेशन करायचं आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि पोलरायझेशन करायचं, एवढंच त्यांनी लोकसभेमध्ये केलं. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं, पण तिथे सरकार जे आहे ते NDAनी फॉर्म केलं. तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले म्हणजे मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो अजून दृढ जो आहे तो लोकांचा झाला. म्हणून काही जागा कमी झाल्या असतील यांच्या फेक नरेटिव्हमुळे, पण ते फेक नरेटिव्हमुळे जागा कमी झाल्या, मोदीजींवरचा विश्वास जो आहे तो लोकांचा वाढला, म्हणून तिसऱ्यांदा NDAचं सरकार स्थापन झालं केंद्रामध्ये. आता हरियाणामध्ये जो रिझल्ट आला त्याचा 100% फायदा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये तर होणारच आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या 2 वर्षांमध्ये जेव्हापासून महायुतीचं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांमध्ये एवढे निर्णय घेतले, तळागळापर्यंत जाऊन सरकार पोचलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, लेख लाडकी असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, शेतकऱ्यांना जे आहे 7.5 HP वीज मोफत असेल, कृषी पंप सोलार असेल, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, समृद्धी महामार्ग आहे, MTHL आहे, कोस्टल आहे. महाराष्ट्र जो आहे हा देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे स्टार्टअप्समध्ये, देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे FDIमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या? कारण की राज्याने चांगलं काम जे आहे ते 2 वर्षांमध्ये केले, वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आले, FDI म्हणजे परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त 52% महाराष्ट्रामध्ये आहे. आज आपण जालनामध्ये आहोत, जालनामध्ये देखील काही इंडस्ट्रीज जे आहेत ते स्टील इंडस्ट्रीजचा आपण पूर्ण मोठा पट्टा जो आहे तो ह्या जालन्यामध्ये आहे, या जालन्यामध्ये नवीन नवीन इंडस्ट्रीज उभे राहत आहेत. तर हे सगळे जे सकारात्मक धोरणं आम्ही घेतली, हे धोरणात्मक निर्णय जे घेतले महाराष्ट्रामध्ये आणि मोदीजींवरचा असणारा विश्वास, मोदीजींचं पण सेंट्रली केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय करू शकतं याचं चांगलं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं. जेवढा निधी केंद्राकडून मागितला गेला तेवढा निधी जो आहे हा केंद्राने राज्याला दिला. परवा देखील अमित शाहजी आले होते, त्यांनी शेतकऱ्यांना जो आहे तो 1400 कोटी रुपये अनुदान जे आहे हे देऊन तिथे गेले, देऊन परत गेले. शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एवढा 12,500 कोटी रुपये जे आहे हे NDRFचे निकष बाजूला टाकून जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले. तरी हे सगळी कामं जी केली आहेत याचं एक पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे डबल इंजिनचे सरकार कशाप्रकारे काम करू शकतं त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्र आहे. आणि हरियाणामध्ये जे जातीचं राजकारण, जे जातीमध्ये विष पेरलं गेलं, जे फेक नरेटिव्ह लोकसभेमध्ये चाललं, ते फेक नरेटिव्ह उचलून फेकण्याचं काम तिकडच्या जनतेनी केलेलं आहे. मी हरियाणाच्या जनतेचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण फेक नरेटिव्हला जे आहे जातीय द्वेषाला, धर्माच्या राजकारणाला थारा तिथे दिला नाही आणि पुन्हा मजबूतीने जे आहे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे जे आहे ते निवडून देत आहेत. काही क्षणांमध्ये जे आहे ते अजून पिक्चर जो आहे तो आपल्याला क्लिअर होईल. कोण कुठे दावा करतं, कार्यकर्त्यांना इच्छा असते प्रत्येक विधानसभेमध्ये लढण्याची, कार्यकर्त्याची भावना जी आहे ती ठीक आहे, पण
त्याच्यामध्ये निर्णय जो आहे हा वरिष्ठ पातळीवरती जो आहे हा घेतला जाणार. तिथे वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा हे सगळे मिळून जे आहेत हे निर्णय तिथे घेतील. संभ्रम निर्माण होऊ शकतो कार्यकर्त्यांमध्ये, आता अवकाश कमी आहे अशा वेळी भाजप नाही, असं प्रत्येक इलेक्शनमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात की आमचे कार्यकर्ते कुठे आम्हाला वाटतं बाबा येईल विधानसभा जी आहे ती आम्ही निवडणूक लढली पाहिजे, तिथे आमचे कार्यकर्ते जे आहेत हे पुढे असतात, तिथे त्यांचे कार्यकर्ते कुठून त्यांना वाटत असतं की बाबा या जागेवरती आपण लढलं पाहिजे. पण अल्टिमेट निर्णय जो आहे, डिसिजन जो आहे, तो तिन्ही नेते मिळून घेतील आणि इथे जो महायुतीचा उमेदवार जो आहे हा दिला जाईल तो 100% मोठ्या मताधिक्याने जो आहे तो निवडून येईल. इथे आमचे खोतकर साहेब चांगल्या प्रकारे गेले, अनेक वर्ष काम करतायत, त्यांची मेहनत जी आहे, इथे मंत्री देखील ते राहिलेले आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगलं काम देखील या जालनामध्ये उभं राहिलेलं आहे आणि पक्ष संघटना देखील आता त्यांच्या कार्यकाळामध्ये चांगली जी आहे ती होते. आणि त्याचबरोबर वेगवेगळी उद्योगधंदे असतील, मेडिकल कॉलेज असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा जो आहे हा खोतकर साहेबांनी चांगल्या प्रकारे केला आणि ते काम करतायत. आणि तुमचा प्रश्न क्लिअर करण्याचा आणि सांगण्याचा अधिकार मला नाही, मी आज एक कार्यकर्ता म्हणून ते काम करतोय, क्लिअर सांगण्याचा अधिकार जो आहे तो माननीय मुख्यमंत्री मोदयांना आहे आणि बाकी वरिष्ठ नेत्यांना आहे. लवकरात लवकर जे आहे हे जागा कोण कुठल्या जागेवरती लढणार हे तुम्हाला माहिती पडेल. पण तुम्हाला एकच सांगतो, जे काम आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये केलं आहे त्याच्याबद्दलची भावना मी आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, आज इथे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आलो, मुंबईमध्ये आम्ही जातोय, सगळीकडे लोकांना खूप समाधान आहे की प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे. विरोधक ज्या प्रकारे टीका करतात त्या टीकेवरती लक्ष न देता फक्त पॉझिटिव्ह काम, जनतेसाठी कसं काम होईल ते कसं, त्याच्यासाठी जे आहे शिंदेसाहेब झटत राहतायत, ते शिंदेसाहेब काम करतायत, म्हणून लोकांचा विश्वास जो शिंदेसाहेबांवरती वाढलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्याने जे आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करेल.